कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अत्यावश्यक व्यवसाय वगळता इतर सर्व व्यवसाय गेल्या पावणे तीन महिन्यांपासून बंद आहेत कोरोनाचा फैलाव होतोय याला कोणताही शास्त्रीय आधार नसतानाही दुकानदारांना कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळं व्यापारी वर्ग वैतागलाय आता व्यापाऱ्यांचा संयम सुटला असून सोमवारपासून जिल्ह्यातील सरसकट सर्व दुकानं उघडण्याचा निर्धार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत करण्यात आला त्यामुळं उद्या म्हणजे सोमवारी व्यापारी विरुद्ध जिल्हा प्रशासना असा संघर्ष उद्भवण्याची चिन्ह लॉकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं आणि व्यवहार गेले पावणे तीन महिने बंद आहेत कोल्हापूर शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट साडेसात टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत खाली आलाय त्यामुळे कोल्हापुरातील सर्व दुकानं सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे पण जिल्हा प्रशासनानं कोल्हापुरातील लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत बहुतांश दुकानदारांनी आक्रमक भूमिका घेतली व्यापार टिकवायचा असेल तर उद्यापासून दुकानं सुरू करावीच लागतील असं अनेकांनी सांगितलं प्रशासन दरवेळी निकष बदलत राहिलं तर कोल्हापुरातील व्यापार कधीच सुरू होणार नाहीत त्यामुळे आता दुकानं सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं सोमवारपासून सकाळी नऊ ते चार या वेळेत व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय सुरू करावेत प्रशासन कारवाईसाठी आलं तर सर्वांनी संघटितरित्या विरोध दर्शवावा किंवा चेंबरच्या चे सदस्यांना फोन करावा असं संजय शेट्टी यांनी सांगितलं सर्व सदस्यांनी अध्यक्षांच्या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दर्शवून उद्यापासून सर्व दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला की शासनच आमचे दुकान त्यांना उघडायचं नाही असं दिसतंय त्यामुळं आम्ही आज सर्व व्यापाऱ्यांनी आज निश्चित केलाय की आकड्याचा खेळ हे शासन प्रशासन करत बसू दे पण आम्ही आमची दुकानं उघडणार आहे सर्व दुकानं सॅनिटाइज करावीत दररोज कॅम्प घेऊन व्यापारी आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेऊ लसीकरणासाठी विशेष कॅम्प भरवू मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल अशी ग्वाही संजय शेट्टी यांनी दिली या बैठकीला चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार संजय पाटील धनंजय दुग्गे जयेश ओसवाल प्रदीपभाई कापडिया आनंद माने कुलदीप गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते